शेगाव शहरात पोलिसांकडून काही घटना घडल्या की त्यात भाजप विहिप बजरंग दलांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले जात असून त्यात कलम 353 ही हमखास लावली जाते. पोलीसच शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असून पोलिसांकडून कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे असा आरोप करत अशा गुन्ह्यांची तपासणी वरिष्ठ अधिकारी यांनी करावी तसेच सदर कलम मागे घ्यावी अशी मागणी आमदार डॉ संजय कुटे आणि बजरंग दल प्रांत संयोजक अमोल अंधारे यांनी गुरुवारी शेगावात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या शुक्रवारी शेगाव शहरात धरणे आंदोलन तर सोमवारी जिल्हाभर तहसील कार्यालयाला निवेदने देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शेगाव शहरात श्रीरामनवमी निमित्ताने काही दिवसांपासून खामगाव रोडवरील स्वर्गीय गजाननदादा पाटील मार्केट यार्ड व हॉटेल MTDC येथे आनंद मेळावा सुरू आहे. यामध्ये 13 एप्रिल रोजी रात्री या ठिकाणी रामाचे गाणे लाव असे समोर करून मेला चालकास व त्याच्या पत्नीला काही युवकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांवर विविध कलमांवये गुन्हा दाखल केले. तोनीकडील व्यक्ती तक्रार देण्यास तयार नसताना व प्रकरण आपसात सामंजस्याने मिटवण्यास तयार असताना शहर पोलिसांनी हेतुपुरस्सर स्वतः फिर्यादी होऊन ही कारवाई हेतुपुरस्सरपणे केली व त्यात कलम 353 चुकीची लावली. याबाबत आमदार डॉ संजय कुटे व बजरंग दल संयोजक अमोल अंधारे यांनी 14 एप्रिल रोजी दुपारी स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या एकंदरीत कारवाईवर ताशेरे ओढले. तसेच स्वर्गीय गजानंददादा पाटील मार्केट यार्ड मधील मेळ्यास परवानगी होती आणि हॉटेल MTDC मधील मेळ्याची परवानगी नव्हती असे सांगत हे सर्व पोलिसांशी आर्थिक देवाणघेवाण व्यवहार झाल्याने चालत होते का. या अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी शहरातील सर्व पक्षीयांकडून 15 एप्रिल रोजी गांधी चौकात 3 तास धरणे आंदोलन करण्यात येईल तसेच सोमवारी तहसीलदारांना याबाबत जिल्हाभरात निवेदन देण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बाईट शेगाव येथे जे काल जी निंदनीय घटना घडली की अवैध स्वरूपामध्ये कोणतीही शासनाची प्रशासनाची नगर परिषदची परवानगी नसताना गजाननदादा मार्केट यार्ड व MTDC असे दोन आनंद मेळावे जे इथे चालू होते रात्री 10:30 जिथं लाऊडस्पीकर वाजत होते अशा ठिकाणी कोणतीही कारवाई न करताना काहीतरी एखाद्या मुलीला छेडखानीचा प्रकार झाला आणि छेडखानीचा प्रकार झाल्यानंतर त्या मुलीच्या नातेवाईकांनी आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये तिथं वाद झाल्यानंतर हा वाद काही बजरंग दल विष्णूच्या कार्यकर्त्यांचा नव्हता. हा त्या मुलीचे नातेवाईक आणि जो तिथला जो आयोजक आहे त्यांचा वाद होता. परंतु हे कार्यकर्ता तिथं वाद झाल्यानंतर तिथं मुलीची छेडखानी घडल्यानंतर तिथं ताबडतोब पोचले आणि पोचल्यानंतर तिथे काय प्रकार झाला नेमका हा पाहिला असता तिथं काही पोलीस तन घटनास्थळी पोचले. परंतु मागच्या घटनेचा काही मनामध्ये आकस असल्यामुळं बजरंग दलाचे कार्यकर्ता दिसताबरोबर त्यांना ताबडतोब तिथून ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला संध्याकाळी 8:30-9 दरम्यान आणलं आणि आणून त्यांच्यावर खोटा जो 353 दाखल केलेला आहे की शासकीय कामात अडथळा. धक्का मारणं हा कोणत्याही शासकीय कामात अडथळा होत नाही कारण की तर कोणताही तपास करण्याकरता किंवा कोणती चौकशी करण्याकरता किंवा कोणतीही बिफोर घटना झालेली आहे याची माहिती नसताना तिथं पोचणे आणि पोचल्यानंतर जे त्यांनी सांगितलं धक्का एक्चुअली धक्का लागलाच नाही. तिथं प्रत्यक्षदर्शी भरपूर लोकांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारे धक्का लागला नाही. परंतु मागचा ज्या मनामध्ये ज्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये ज्या आमच्या कार्यकर्त्यांबद्दल मनात रोष होता त्या रोषाला समजून त्यांनी ताबडतोब तिथून त्या कार्यकर्त्यांना पकडून आणलं पोलिसांना नेलं आणि 9-10 तासाच्या प्रदीर्घ काळानंतर 353 गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल करताना 8 लोकांवर गुन्हा दाखल केला. घटनास्थळावर 2 कार्यकर्ता होते. तर या घटनेचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्व विविध हिंदुत्वादी संघटन भारतीय जनता पार्टीच्या वतीने या घटनेचा निषेध अगोदर व्यक्त केलेला आहे आणि उद्या सकाळी 9 ते 12 सर्व पक्षीय व सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीनं गांधी चौक येथे सकाळी 9 ते 12 असं भव्य धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे की या 353 सखोल चौकशी व्हावी जेणे कोणी आपल्या पदाचा दुरुपयोग करून हे खोटे 353 दाखल केलेले आहे त्याच्यावरही कारवाई करावी व या 353 हा ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी म्हणून उद्या शेगाव नगरीमध्ये लोकशाही मार्गानं हे धरणे आंदोलन होणार आहे. सोमवारी पूर्ण जिल्हाभर विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतीय जनता पार्टी व विविध हिंदुत्वादी संघटना यांच्यावरील प्रत्येक तहसीलवर निवेदन देऊन या घटनेच्या अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।